शिखर बैंक घोटाले पर बात करते हुए महाराष्ट्र के पूर्व गृह मंत्री अनिल देशमुख ने कहा कि जो भारतीय जनता पार्टी में जाता है उसकी फाइल बंद हो जाती है। अब अन्ना हजारे ने इस मामले को उठा है, देखना होगा क्या होता है। तो सर्व वर्तमान पत्र आलच ना, ते जब ती सगळ्यांना माहित आहे की जे सर्व नेते जे अशोक चव्हाणापासून सर्व नेते जे तिकडे गेलेत भारतीय जनता पार्टी बीजेपीच्या सरकारमध्ये काही सामील झाले किंवा त्यांच्यावर गेलेत, ते त्यांचं ठरूनच होतं की त्या त्यांच्यावरच्या ज्या केसेस आहेत त्या व्यवस्थित बंद करायच्या। पण आता अण्णा हजारे साहेबांनी हा विषय उचललेला दिसतो, पाहू आता काय होतं। तू अण्णा हजारेंचा ही अप्रोच जो आहे तो मला तर असं वाटतं की भारतीय जनता पार्टीतर्फेच हे सगळं षडयंत्र चालू असावं असं माझा अंदाज आहे की आपल्याकडे घ्यायचं त्यांना परत कोणाला सरी सांगून परत त्यांच्या मागे ससेमीरा लावायचा, त्यांना बदनाम करायचं, असं एकेकाला राजकारणातून उठवण्याचा प्रयत्न त्या निमित्तानं भारतीय जनता पार्टीचा दिसतो आहे। त्यांचं जे धोरण जे मला दिसतं की असं आहे की दूध देणेवाली गाय जब तक दूध देती आहे तब तक उसको चारा खिलाते, जब दूध देने वाली गाय दूध देना बंद कर देती है तो उसको कसाई के पास भेजने की तैयारी चालू हो जाती है। उसी की तरह ही शायद हो रहा होगा ऐसा मेरा अनुमान है।